त्यांना मोठा धक्का बसतो. काही दिवसापूर्वी जर काही वर्षापूर्वी जर पाहिलं असेल तर ताई फार मोठ्या आजाराने त्रस्त होत आहे, त्यांना त्रस्त गेलो होतो. परंतु त्यावेळी शक्ती म्हणावं लागत असून ताई बाहेर पडल्या. बाहेर पडल्यानंतर या तालुक्यामध्ये अनेक सामाजिक कामं करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून, प्रत्येकाला आरे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला. आजचा जो काही प्रसंग अचानकचा जो त्यांच्यावर ओढवला गेला त्यामुळे त्यांना तो धक्का बसतो, त्यांचा भीतीही वाढला. त्यामुळे त्यांना तातडीने या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं. त्या ताईंबद्दलचा असलेला आदर आणि जे काही प्रेम आहे ते पक्ष कुठंतरी बाजूला घेऊन ताईला जायला या ठिकाणी आल्यामुळे तिकडं ताईला एक बरं वाटलं, त्यांना एक आधार आला आणि स्टेबल झाले. डॉक्टरांच्या मर्यादे त्यांना ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर परत तरी जाऊन परत रेस्ट करावी लागेल. त्या धक्क्यातून ते सावरतील आणि लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी किंवा सामाजिक कार्यक्रमाचा तयार होईल. आता पक्षाकडून काय कारवाई झाली? नाही, मी पक्षपातळीवर बोलू शकतो किंवा म्हणजे बोलण्याची प्रतिक्रिया देणार नाही. प्रत्येक माणुसकीच्या नात्याने ताईंवर जो काही प्रसंग ओढवलेला आहे त्याच्यातून त्यांना सावरण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी, धीर देण्यासाठी या ठिकाणी आलेलं. पक्षाचं काय असेल ते पक्षपातळीवर जरी नसलं तर दादा एक महिला कार्यकर्ते आहे, 24 संघर्ष आणि कोणतरी एक महिला कार्यकर्ते अन्याय झाला असणार. अन्य म्हणण्यापेक्षा महिला कार्यकर्ता असून आज मी जर पाहिलं तर सकाळपासून सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत काही अजून धक्का अहोराष्ट्र कष्ट करत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या प्रत्येक ठिकाणी मग व्यक्तिगत जरी काम असलं किंवा सार्वजनिक काम असलं तरी त्या ठिकाणी बघत आहे. आणि नक्कीच त्या कामाच्यामुळे माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आजार आहे. त्यामुळे पक्षाने जो काही निर्णय घेतला तो त्यांच्या पक्षाने घेतलेला आहे. काय असेल किंवा कशामुळे घेतलेला आहे त्याची मला काही कल्पना नाही. परंतु एक महिला म्हणून त्यांना मदत करणं किंवा म्हणजे एक घरच्या नात्याने जर माणूस आजारी पडला किंवा काय झालं तर आपण त्याच्या लक्ष देतो भेटणं तो पक्षपातळीचा भेट न करता या ठिकाणी उपस्थित झालो. 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.